देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे. देवराधा ट्रस्टतर्फे आज एक विशेष सूचना प्रसारित करण्यात येत आहे. जुलै महिन्यामध्ये 21 तारखेला गुरुपौर्णिमा हे पर्व येत आहे. सांप्रदायिक दीक्षेसाठी गुरुपौर्णिमा हा वर्षातला सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो. गुरुपौर्णिमा पर्वावर देवराधा ट्रस्टचे संचालक डॉक्टर श्री अशोक कुमार गुप्ता यांच्याद्वारे इच्छुक आणि पात्र व्यक्तींना तंत्रदीक्षा प्रदान करण्यात येते. यावर्षी 21 जुलै रोजी दीक्षादान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर अशोक कुमार गुप्ता यांच्याद्वारे सांगण्यात आलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून जीवन व्यापन करावे लागेल. त्यांची विचारधारा स्वीकार करावी लागेल. डॉक्टर गुप्ता यांच्या आयुष्यभराचा अनुभव, साधनासिद्धी ह्या सगळ्यांचे संकलन साधारण 10 ते 12 पुस्तकांमध्ये संकलित करण्यात आले आहे. यामध्ये सनातन धर्म, तंत्रशास्त्र, तंत्रबाधा उपचार, भैरव, हनुमंत, महाकाली साधना इत्यादी विषयांवरती सखोल विश्लेषण केलेले असून साधक व्यक्तीसाठी ही पुस्तकं अमूल्य ठेवा आहे. या पुस्तकांचे श्रद्धामूल्य 25,000 रुपये रोख असून ते देवराधा ट्रस्टच्या अधिकृत खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, डॉक्टर श्री अशोक कुमार गुप्ता यांच्याद्वारे दिली जाणारी दीक्षा ही विनामूल्य निःशुल्क असून पुस्तकांच्या छपाईचे मूल्य तेवढे आकारण्यात येत आहे. दीक्षा इच्छुक व्यक्तीला पुस्तकांचा संच विकत घेणे अनिवार्य असून पैसे जमा केल्यानंतरच आपल्याला दीक्षेचे स्थान सांगण्यात येईल. डॉक्टर गुप्ता दीक्षित व्यक्तींना पुस्तकांची विषयवस्तू स्वतःच समजावून सांगतील. तसेच पुस्तकांमध्ये सांगितलेल्या साधना डॉक्टर गुप्ता यांच्या सान्निध्यात राहून संपन्न करण्याची संधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. ह्या साधारण 10 ते 12 पुस्तकांचे मूल्य हे 25,000 रुपये असून देवराधा ट्रस्टच्या अधिकृत अकाउंटमध्ये 25,000 रुपये रोखीने जमा केल्यानंतरच आपल्याला दीक्षा घेण्याची संधी देण्यात येईल. आपण ह्या सुवर्ण संधीचा लाभ अवश्य घ्यावा. मर्यादित संख्येमध्येच दीक्षा देण्यात येईल, त्यामुळे आपण लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून आपली जागा निश्चित करावी. आपण पैसे देवराधा ट्रस्टच्या अकाउंटमध्ये जमा केल्यानंतर पर्सनली आपल्याला कुठे यायचे आहे, म्हणजे दीक्षादान सोहळा कुठल्या तीर्थक्षेत्रावरती आयोजित करण्यात आला आहे हे सांगण्यात येईल. त्यानंतर आपल्याला विशिष्ट वेळ देण्यात येईल. 21 जुलैला आपल्याला त्याच वेळेवरती आणि सांगितलेल्या स्थानावरती यायचे आहे. तिथेच आपल्याला दीक्षा दिली जाईल. दीक्षा दिल्यानंतर आपल्याला साधारणतः 10 ते 12 पुस्तकांचा एक संच देण्यात येईल. त्या पुस्तकांमध्ये लिहिलेले जे विचार आहेत, पुस्तकांची जी विषयवस्तू आहे, ह्यावरती डॉक्टर अशोक कुमार गुप्ता व्यक्तिगत पातळीवरती उपदेश करतील. त्याचे विश्लेषण करून सांगतील. त्यातली जर एखादी कुठली गोष्ट समजली नाही तर आपण डॉक्टर अशोक कुमार गुप्ता यांच्याशी व्यक्तिगत संवाद साधू शकता. तसेच ह्या पुस्तकांमध्ये ज्या साधना सांगण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एखादी साधना करण्याची आपली इच्छा झाली तर डॉक्टर सी अशोक कुमार गुप्ता यांच्या सान्निध्यात राहून आपल्याला ती साधना संपन्न करण्यात येईल. वर्षातले काही दिवस आपल्याला डॉक्टर सी ए अशोक कुमार गुप्ता यांच्या सान्निध्यामध्ये घालवण्याची संधीसुद्धा देण्यात येईल. लक्षात ठेवा, दीक्षा पूर्णतः विनामूल्य निःशुल्क असून रुपये 25,000 हे पुस्तकांच्या छपाईचा खर्च आकारण्यात येत आहे. पुस्तकं फार अमूल्य आहेत, त्यांच्यामध्ये फार महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यात आलेली आहेत. ह्या पुस्तकांमध्ये जे नियम सांगितलेले आहेत, साधक व्यक्तीला ह्या नियमांचं काटेकोर पालन आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये करणं फार आवश्यक आहे. तरच डॉक्टर सी अशोक कुमार गुप्ता यांच्याकडनं घेतलेल्या दीक्षेचा काही फायदा आपल्याला आयुष्यामध्ये होऊ शकतो. अन्यथा ती दीक्षा घेतल्याचा काही परिणाम आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे डॉक्टर अशोक कुमार गुप्ता यांच्या व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी केलेल्या साधनेच्या माध्यमातून ज्या शक्तीचे संचारण त्यांनी केलेले आहेत, शक्तीची निर्मिती जी केलेली आहे, त्या शक्तीला आत्मसात करण्यासाठी डॉक्टर अशोक कुमार गुप्ता यांच्या विचारांशी आपल्याला अभ्यास असणं खूप आवश्यक आहे. त्या विचारांचं संकलन ह्या पुस्तकांमध्ये केलेलं आहे, त्यामुळे ही पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहेत. ह्या पुस्तकांचं श्रद्धामूल्य 25,000 रुपये आहे. ते जमा केल्यानंतरच आपल्याला दीक्षा घेण्याची संधी देण्यात येईल आणि कुठल्या तीर्थक्षेत्रावरती आपल्याला यायचं आहे हे सांगण्यात येईल. देवराधा ट्रस्टतर्फे जाहीरपणे दीक्षादान सोहळा कुठल्या तीर्थक्षेत्रावरती संपन्न करण्यात येत आहे हे सांगितल्या जाणार नाही. दीक्षा घ्यायला इच्छुक असणाऱ्या व्यक्तीला व्यक्तिगत पातळीवरच सांगितल्या जाईल की त्यांना कुठल्या स्थानावरती, कुठल्या तीर्थक्षेत्रावरती यायचं आहे आणि 21 तारखेला साधारणतः कुठल्या वेळेवरती डॉक्टर गुप्ता यांची भेट घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आमच्याशी संपर्क करताना केवळ व्हॉट्सॲप नंबरचा उपयोग करावा. व्हॉट्सॲपवरती संपर्क केल्यानंतर आपल्याला देवराधा ट्रस्टचा अधिकृत नंबर, अकाउंट नंबर देण्यात येईल. त्यामध्येच आपल्याला हे 25,000 रुपये जमा करायचे आहे.
10 जुलै ही रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख असून 10 जुलैच्या नंतर कुणाचंही रजिस्ट्रेशन केल्या जाणार नाही, त्यामुळे आपण 10 जुलैपर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देवराजा ट्रस्टशी संपर्क साधू शकता आणि आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. लक्षात ठेवा, फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरतीच रजिस्ट्रेशन देण्यात येईल, मर्यादित संख्येमध्येच लोकांना दीक्षा दिली जाईल, त्यामुळे आपण लवकरात लवकर संपर्क साधावा आणि 10 जुलैच्या आज संपर्क साधावा. त्यानंतर आपल्याला कुठे यायचं आहे हे सविस्तरपणे सांगण्यात येईल. आपण ह्या संधीचा या सुवर्ण संधीचा फायदा अवश्य घ्यावा. लक्षात ठेवा, संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनच साधायचा आहे, कृपया कॉल करू नये. आमचे व्हॉट्सॲप नंबर खाली दिलेले आहेत, त्याच्यावरती संपर्क साधावा.